शेळवे बंडीशेगाव या परिसरातून पालखी मार्गासाठी ठेकेदार हे अवैधरित्यात असल्याची तक्रार तहसीलदार सुशील बेल्लेकर यांच्याकडे केल्यानंतरही त्याच्यावर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही तहसीलदारांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला त्यासंबंधी विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी प्रांताधिकारी यांच्याकडे तक्रार देऊनही कोणतीच कारवाई झाली नसल्यामुळे ठेकेदारांना पाठीशी घालणाऱ्या तहसीलदार सुशील बेल्लेकर आणि प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्यावर कारवाई होण्यासाठी पाच मे पासून विभागीय आयुक्त पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव अरुण आसबे हे अमरण उपोषण करणार असल्याची माहिती त्यांनी सह्याद्री न्यूजशी बोलताना दिली येणाऱ्या आपण पंढरपूर विभागाच्या मी आमच्या शेळवे भंडीशेगाव खेडभाळवणी या परिसरातून जे एम म्हात्रे या नावाने लिह लिहिलेल्या वाहनं व या ठेकेदारांनी आमच्या भागातून अधिक अवैधरित्या जे गौण खनिज मुरुम दगडाचं उत्खनन करून जे उत्खनन करत होते त्याबाबत मी सन्माननीय पंढरपूरचे तहसीलदार यांना काही वाहनं मागच्या दिवसामध्ये पकडून दिली होती ती वाहनावरती कारवाई न करता ती वाहनं सोडून दिली गेली त्याची विचारणा केली असता त्यावेळेस उडवडीची उत्तरं दिली गेली याचाच भाग म्हणून मी या गोष्टीच्या विरोधात सन्माननीय साहेब यांना एकोणतीस सॉरी एकोणीस तीन दोन हजार एकवीस रोजी एक तक्रार केली होती त्या तक्रारीला मला पंढरपूरचे तहसीलदार यांनी आपण मोहगम तक्रार केल्याची असून त्यावर कुठलीही कारवाई करता येणार नाही असं मला एक पत्र त्यांनी पाठवलं होतं तर या सर्व गोष्टी लक्षात घेता पंढरपूरचं प्रशासन हे ठेकेदारांना पाठीशी घालून त्यांचे काय संबंध आहेत मला माहिती नाही पण अशा वेगवेगळ्या गोष्टी करत मला टाळाटाळ ताल केल्याचा मला दिसून आलं त्यानंतर मी ते केलेली टाळाटाळ ताल। व मी दिलेली तक्रार मोगम नसल्याचं हे पुराव्यानिशी आयुक्त साहेबांना जिल्हाधिकारी साहेबांना व यांना त्यांची सर्वांना तिघांनाही स एक एक प्रत पुराव्याची मी दिली होती याच्यावरती कुठली कारवाई झाल्यानंतर मी या जे आमचे जे आठ नऊ दहा गावं जे आहेत या गावामधून जे अनधिकृतरित्या जो मोरुम उचलला गेला गौण खनिज उचललं गेलं या सर्व गोष्टींवरती कारवाई करण्यासंदर्भातचं तिसरं एक पत्र आयुक्त साहेबांना दिलं होतं त्या पत्रालाही कुठलं उत्तर दिलं गेलं नाही मला पंढरपूरचे प्रांत आणि तहसीलदार यांनी या गोष्टीची मी विचारणा करायला गेले असता पाठपुरावा कराय गेला असता मला त्या ठिकाणी टाळाटाळ ट्राल करण्यात आली त्याच्यावरती कुठलंही ठोस उत्तर दिलं नाही आम्ही बघतो करतो आम्हाला दुसरेही काम आहेत असे उडाओडीची उत्तरं देऊन मला तिथून टाळण्याचा प्रयत्न केला या सर्व गोष्टीच्या एक सर्व गोष्टी पाहता मला पंढरपूरचे प्रांताधिकारी असतील किंवा तहसीलदार असतील हे सर्व तक्रारदारांना मुद्दामहून त्रास देणे ठेकेदारांशी पा ठेकेदारांना पाठीशी घालणे अशा चुकीच्या गोष्टी करताना मला ज्यावेळेस निदर्शनास आल्या त्यावेळेस मी याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस वेगवेगळ्या वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत तर या अनुषंगानं दुसरी एक गोष्ट अशी की पंढरपूर परिसरामध्ये ज्या शेतकऱ्यांनी शेततळी पाडली गेली त्या शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयाचा दंड आकारण्यात आला मात्र ज्या जय एम म्हात्रे या ठेकेदाराने कोट्यावधी रुपयाचा महसूल बडवण्याचा प्रयत्न केला परवानगीपेक्षा जास्त त्या जिथं परवानगी दिली तिथून जास्त मोरम उचलण्याचा प्रयत्न केला अशा ठेकेदारावरती कुठलीही कारवाई न केल्यामुळं व शेतकऱ्यांना शेतकऱ्यांवरती कारवाई केल्याचा स काही कागदपत्राच्या याच्यामध्ये मला दिसून आलं तर ह्या सर्व गोष्टीच्या निषेधार्थ पंढरपूरचे प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई व्हावी व संबंधित ठेकेदार यांच्यावरती दंडात्मक कडक कारवाई व्हावी व त्यांची कंपनी काळ्या यादीमध्ये समाविष्ट करून त्यांना या इथून पुढं मशास प्रशासनाचा किंवा महसूलचा रेव्हेन्यू बुडवल्याबद्दल त्यांना काळ्या यादीत समाविष्ट करण्याची मी मागणी केलेली आहे आयुक्त साहेबांना आणि त्याच अनुषंगानं मी येत्या पाच तारखेला आयुक्त कार्यालय पुणे या ठिकाणी उपोषणास बसणार आहे आता शेतीला द्यायचा असेल वेग समृद्धी ट्रॅक्टर्स ट्रॅक्टर सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे रोड पंढरपूर